नमस्कार माझे नाव सौ निशा निकम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आणि माझ्या चॅनलचे नाव आहे एन स्क्वेअर क्लास एट सब्जेक्ट सायन्स चॅप्टर टू हेल्थ अँड डिसिजेस टॉपिक आहे मिसयूज ऑफ मेडिसिन्स अँड जेनेरिक मेडिसिन्स मिसयूज ऑफ मेडिसिन औषधांचा गैरवापर समटाईम्स सम पीपल टेक द मेडिसिन्स विदाउट प्रिस्क्रिप्शन ऑफ डॉक्टर ओव्हरडोस ऑफ मेडिसिन मे अफेक्ट अवर बॉडी कधी कधी काही लोक काय करतात डॉक्टरांचा सल्ला न घेता डायरेक्ट औषधं घेतात म्हणजेच मेडिकलमध्ये जाणार डोकं दुखत असेल तर डोक्याची गोळी घेऊन येणार सर्दी झाली तर सर्दीची गोळी घेऊन येणार म्हणजे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध घेऊन येतात आणि त्यांच्या अतिवापराने आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतात एक्झाम्पल ओव्हरडोस ऑफ पेनकिलर्स मे डॅमेज नर्वस सिस्टीम एक्सक्रिएटरी सिस्टीम लिवर मग ह्या पेनकिलर जर आपण जास्त प्रमाणात खाल्ल्या तर आपल्या नर्वस सिस्टीमला उत्सर्जन संस्थेला आपल्या लिव्हरला वाईट परिणाम होऊ शकतो ओव्हरडोस ऑफ अँटीबायोटिक्स मे लीड टू नॉशिया स्टमक एक डिसेंट्री राश व्हाईट पॅचेस ऑन एक्सेट्रा आणि अँटीबायोटिक्सचा पण आपण जास्त वापर केला तर आपल्याला मळमळ वाटणे पोटदुखी जुलाब अंगावर पुळे पुरळ येणे जिभेवर पांढरे चट्टे पडणे असे लक्षणे दिसू शकतात थिंक अबाउट इट पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन्स इज देअर एनी अल्टरनेटिव्ह फॉर दिस विचवन म्हणजेच गरीब लोक जर महाग औषधं विकत घेऊ शकत नसतील तर त्याच्यासाठी कोणता पर्याय उपलब्ध आहे का आणि असेल तर तो कोणता पर्याय आहे पुअर पीपल डू नॉट अफोर्ड द कॉस्टली मेडिसिन सो दे कॅन चूज द जेनेरिक मेडिसिन्स जर सामान्य व्यक्ती महाग औषधं विकत घेऊ शकत नसतील तर त्यांनी जेनेरिक मेडिसिन्सचा पर्याय निवडावा ऑल्सो गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिक्लेअर द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन फर्स्ट जुलै टू थाउजंड फिफ्टीन प्रधानमंत्र्यांनी औषधी योजना सुरू केलेल्या आहेत जी ज्याचं नाव आहे प्रधानमंत्री जन औषधी योजना ही कुठ कधी सुरू केलेली आहे फर्स्ट जुलै टू थाउजंड फिफ्टीनला इन दिस स्कीम बेस्ट क्वालिटी मेडिसिन्स आर मेड ॲवेलेबल इन अफोर्डेबल प्राईज टू द सिटीजन्स मग आणि याच्यामध्ये चांगल्या क्वालिटीच्या ह्या स्कीममध्ये चांगल्या क्वालिटीचे चा, औषधे आपण विकत घेऊ शकतो अशा किमतीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत कोणती स्कीम आहे ती प्रधानमंत्री जन औषधी योजना जन औषधी स्टोअर्स आर लॉंच फॉर धीस पर्पज आणि त्या मेडिकलचं नाव काय आहे जन औषधी स्टोअर्स हे ह्या पर्पजसाठीच ओपन केलेलं आहे की महाग औषधांची किंमत आपण खरेदी करू शकतो अशा किंमतीमध्ये ते औषधं त्या स्टोअरमध्ये उपलब्ध असतात जेनेरिक मेडिसिन्स आता आपण बघू जेनेरिक मेडिसिन म्हणजे काय जेनेरिक मेडिसिन्स आर अल्सो नोन ॲज जनरल मेडिसिन यांनाच जेनेरिक मेडिसिनलाच सामान्य औषधं सुद्धा म्हटलं जातं दीज आर मॅन्युफॅक्चर अँड डिस्ट्रीब्यूट विदाऊट एनी पॅटन या औषधीचे निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंटशिवाय केले जाते दिस मेडिसिन्स आर ॲट पर इन क्वालिटी विथ ब्रँडेड मेडिसिन्स ही औषधे ब्रँडेड औषधांच्याच समक समकक्ष व त्यांच्याच दर्जाची असतात त्यांची क्वालिटीसुद्धा ही आपल्या ब्रँडेड मेडिसिनसारखीच असतात जेनेरिक मेडिसिन्सची प्रोडक्शन कॉस्ट ऑफ दिज मेडिसिन्स इज व्हेरी लो ड्यू टू फेवर एक्से एक्सपेन्स ऑफ रिसर्च ॲज देअर फॉर्म्युला इज रेडिली ॲवेलेबल जेनेरिक औषधं तयार करताना त्या औषधातील घटकांचे प्रमाण किंवा त्या औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावरील खर्च वाचतो आणि त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किंमतीच्या तुलनेने खूप कमी असते लाईफस्टाईल अँड डिसिजेस म्हणजे जीवनशैली आणि आपले त्यामुळे होणारे आजार लाईफस्टाईल इन्क्लूड्स द डेली रुटीन अँड द टाईप ऑफ फूड जीवनशैली म्हणजेच आहार विहार यांच्या रोजच्या दिनचर्या आणि आहाराचा समावेश नाओ डेज हॅबिट्स लाईक स्टेईंग इन बेड टिल लेट मॉर्निंग अँड गोईंग टू बेड लेट इन नाईट फ्रिक्वेंट चेंजेस इन मील टायमिंग्स लॅक ऑफ फिजिकल एक्सरसाइज कन्झम्पन ऑफ जंक फूड्स एक्सेट्रा हॅव बीन इनक्रीज आत्ताच्या दिवसांमध्ये आपण आजकाल उशिरा उठणे उशिरा झोपणे आपल्या जेवणाची वेळ सारखी बदलणे व्यायाम किंवा कष्टाची कामे न करणे जंक फूड जास्त खाणे या गोष्टींचे प्रमाण वाढलेले आहे ड्यू टू दिस सच पीपल आर गेटिंग सिक फ्रिक्वेंटली आणि ह्याच कारणामुळे आजारी पडण्याचे प्रमाणसुद्धा जास्त वाढलेले आहे इट मस्ट इन्क्लूड सफिशियंट स्लीप राइट फूड योगासनास प्राणायाम अँड फिजिकल एक्सरसाइज आजारी पडण्याचे प्रमाण कमी करायचे असेल तर आपल्याला जीवनशैली अंगीकारणे अत्यावश्यक आहे म्हणजेच लवकर झोपणे लवकर उठणे वेळेवर जेवणे व्यायाम करणे प्राणायाम करणे योग्य आहार घेणे आणि व्यायामसुद्धा करणे आणि शरीराला पुरेशी झोपसुद्धा आपल्याला गरजेची असते इ फ्रिक्वेन्सी ऑफ बिकीम बिकम सिक इज टू बी लोअर पीपल शूड फो फॉलो राईट लाईफस्टाईल म्हणजे आपल्याला कमी आजारी पडायचं असेल तर आपल्याला आपल्याला जीवनशैली म्हणजेच आपला टायमिंग खाण्याचा जेवणाचा आराम करण्याचा हे सगळं बदललं पाहिजे फिजिकल एक्सरसाइज शूड अल्सो बी ॲज पर वन्स ओन कॅपॅसिटी आणि आपल्याच्या आपल्या स्वतःची जी कुवत असेल व्यायाम करण्याची तेवढीच व्यायाम आपण केला पाहिजे प्राणायाम अँड योगासना शूड बी परफॉर्म अंडर द एक्सपर्ट सुपरविजन आणि योगास योगासने व्यायाम जर आपल्याला करायचे असेल तर एक्सपर्टच्याच मार्गदर्शनाखाली म्हणजे तज्ज्ञांच्याच मार्गदर्शनाखाली आपण योगासने केले पाहिजे त्याचे व्हिडिओज आपण बघितले पाहिजे डू यू you नो know? तुम्हाला माहिती आहे का गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिक्लेअर द प्रधानमंत्री जन औषधी योजना ऑन फर्स्ट जुलै टू थाउजीन प्रधानमंत्री जन औषध योजना एक जुलै दोन हजार पंधराला भारत सरकारने जाहीर केली इन दिस स्कीम बेस्ट क्वालिटी मेडिसिन आर मेड अवेलेबल इन अफोर्डेबल प्राइज टू ऑल द सिटिजन्स जन औषधी स्टोर्स अँड आर लॉन्च फॉर दिस पर्पज आणि त्याच्यासाठी जन औषधी स्टोर्स आपल्याला अवेलेबल करून दिलेले आहे इथे बेस्ट क्वालिटीचे मेडिसिन कमी किमतीत आपल्याला किंवा आपण खरेदी करू शकतो अशा किमतीत आपल्याला ॲवेलेबल आहेत इंडियन कंपनीज एक्सप एक्सपोर्ट द जेनेरिक मेडिसिन्स ऑन लार्ज स्केल भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणात जेनेरिक औषधांची निर्यात करतात हव्यावर दोज मेडिसिन्स आर सोलड अंडर ब्रँड नेम विथ हाय प्राइस इन इंडिया परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावानेच जास्त किमतीला औषधे विकतात इन अमेरिका एटी पर्सेंट मेडिसिन्स आर यूज ॲर जेनेरिक ड्यू टू धीस हंड्रेड्स ऑफ बिलियन मनी इज सेव्ड देअर अमेरिकेमध्ये ऐंशी टक्के जेनेरिक औषधांचा वापर केला जातो त्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये तेथे वाचविले जातात लेट्स सेलिब्रेट हेल्थ अवेअरनेस डेज म्हणजे आरोग्यदायक दिन विशेष आपण इथे दिलेले आहेत सेवन्थ एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन आहे फोर्टीन्थ जून वर्ल्ड ब्लड डोनेशन डे म्हणजे जागतिक रक्तदान दिन आहे चौदा जूनला ट्वेंटी नाइन सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे म्हणजे एकोणतीस सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन आहे फोर्टीन्थ नोव्हेंबर वर्ल्ड डायबिटीज डे चौदा नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन आहे होमवर्क आहे राईट ऑल नोट्स फ्रॉम व्हिडिओ तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका